ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ओबीसीचं आरक्षण कुणीच काढू शकत नाही असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्रात अनेक वर्ष जातीय व्यवस्था असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय. तर सरकारनंच ही व्यवस्था बिघडवली याला सरकार जबाबदार असल्याची टीका देखील जितेंद्र आव्हाडांनी केली. आरक्षण हे कोणीच काढू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष जाती व्यवस्था आहे आणि ती जाती व्यवस्था एकत्र राहत होती. ती जी व्यवस्था चालत आली होती ती बिघडवण्याची काम ह्या माध्यमातून झालं आणि हे सरकारनेच केलं. सगळं हे सगळं खापर फोडायचं असेल तर फक्त सरकार जबाबदार आहे. संविधानाप्रमाणे जे होत असेल ते होऊ द्या. एकच कारण नसताना त्याच्यात ताणतणाव निर्माण होईल असं वक्तव्य कोणीही करू नये. सगळ्यांनी शांत बसून त्याच्यातनं मार्ग काढावा. आणि सरकारनेही उगाच अर्ध्या जणांना इथे पाठव, अर्ध्या जणांना तिथे पाठव, अर्ध्या जणांना हे बोलायला सांग, अर्ध्या जणांना हे बोलायला सांग, हे असलं करू नये. हे धंदे वाईट आहेत.